पहिलं उदाहरण आहे मित्रांनो एका संख्येला पाचने भागण्याऐवजी दहाने भागले असता भागाकार तेराने कमी होतो तर ती संख्या कोणती आणि याच प्रकारचं दुसरं उदाहरण आहे एका संख्येला आठने भागण्याऐवजी चारने भागले असता भागाकार बावनने जास्त होतो तर ती संख्या कोणती म्हणजे पहिल्या संख्येमध्ये भागाकार कमी होतो आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये भागाकार जास्त होतो म्हणजे ह्या ही दोन्ही प्रकारची उदाहरणं एकाच प्रकारची आहेत म्हणजे एका पॅटर्नची आहेत अशा प्रकारची उदाहरणं मित्रांनो विविध शिष्यवर्ती परीक्षेमध्ये विविध छोट्या मोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास येत असतात आणि आपल्यासारख्या बऱ्याच मुलांना अशी उदाहरणं सोडवण्यासाठी वेळ खूप जातो खरं तर ही उदाहरणं सोडवण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो कारण का ही सोप्या गटातली उदाहरणं आहेत जेणेकरून अशा सोप्या उदाहरणांचा वेळ वाचून आपणाला जास्त वेळ लागणाऱ्या उदाहरणांना वापरता येऊ शकतो म्हणून हे उदाहरणं आपण प्रत्यक्ष ही दोन उदाहरणं आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत तर पहिल्या उदाहरणामध्ये पहा एका संख्येला पाचने भागण्याऐवजी दहाने भागलेला आहे भागले तर त्या दोन्हीच्या भागाकारामध्ये फरक किती येतो तेराचा फरक राहतो म्हणजे तेराने कमी होतो आणि पहिल्या भाजकाने जास्त होतो तर दुसऱ्या भाजकाने कमी होतो तर ती संख्या कोणती आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पहा ह्या पर्यायाचा जर विचार केला आपण प्रत्येक पर्यायाला जर ह्या दोन दोन भाजकाने भागत बसलो आपण तर आपला वेळ खूप जाणार आहे त्यामुळं एक सोपं सोप्या पद्धतीची सूत्रं आहेत मित्रांनो काही आणि ही सूत्रं असतात ही सूत्रं आपणाला विविध उदाहरणामध्ये उपयोगी येत असतात आणि ह्या सूत्रांच्या माध्यमातून जर आपण अशा पद्धतीची उदाहरणं सोडवली तर आपणाला खूप कमी वेळ लागतो आणि कमी वेळेचा फायदा आपल्याला पुढच्या उदाहरणाला होऊ शकतो तर सूत्र आहे मित्रांनो संख्या म्हणजे दिले आपणाला जी कोणती संख्या काढायची आहे ती संख्या काढण्यासाठी भाजकांचा गुणाकार भाजकांचा गुणाकार या उदाहरणामध्ये दोन भाजक दिलेली आहेत भाजक म्हणजे तर काय माहीत असेल मित्रांनो तुम्हाला की आपण कोणत्याही संख्येला ज्या संख्येने भागतो त्या संख्येला भाग आपण भाजक म्हणतो तर भाजकांचा गुणाकार फरक आणि गुणिले भागाकारातील फरक ह्या तीनही गोष्टी आपल्याला उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो त्या किमती ठेवून आपण हे उदाहरण सोडवू शकतो आता भाजकांचा गुणाकार म्हणजे भाजप पाच आणि दहा आहेत म्हणजे आपण पहिल्यांदा पाचने भागण्याऐवजी दहाने भागले म्हणून पाच गुणिले दहा आणि भाजकातील फरक फरक काढण्यासाठी वजाबाकी करावी लागते आणि वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून आपण छोटी संख्या वजा करत असतो आणि भागाकारातील फरक ऑलरेडी आपणाला उदाहरणामध्ये दिलेला आहे तर तो किती आहे तेराने कमी झालेला आहे म्हणजे तो फरक आहे भागाकारातील तर पाच गुणले दहा पन्नास आणि दहा वजा पाच पाच गुणिले तेरा पाच एक पाच पाच दहा पन्नास आणि तेरा गुणिले दहा बरोबर एकशे तीस तर याचं एकशे तीस उत्तर आहे मित्रांनो तर एका संख्येला पाचने भागण्याऐवजी दहाने भागले असता भागाकार तेराने कमी होतो तर ती संख्या आहे एकशे तीस आता एकशे तीस ही संख्या बरोबर आहे का ते आपण म्हणजे उत्तर बरोबर आहे का आपण ते पाहूया पहा ती संख्या आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे तर एकशे तीसला आपण पाचने भागूया पाच दोन्ही दहा आणि पाच तीस म्हणजे सव्वीस भागकार आलेला आहे आणि परत दुसरी संख्या आहे दहा दहा एक दहा दहा आणि दहा त्र्या तीस म्हणजे तेरा आणि दोन्हीतला फरक मित्रांनो तेराने कमी झालेला आहे म्हणजे पाचने भागण्याऐवजी आपण दहाने भागलं पाचने भागण्याऐवजी दहाने भागलं तेव्हा भागाकारातला फरक म्हणजे भागाकार कितीने कमी झाला आहे तेराने कमी झालाय म्हणजे तेरा तेरा दोन्ही सव्वीस अशा पद्धतीनं हे आपलं उदाहरण पडताळून आपण पाहिलं आणि उत्तर बरोबर आलं तर उदाहरणामध्ये भागाकार कमी हो अगर जास्त हो ह्या दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे भाजकांचा गुणाकार भागिले भाजकातील फरक गुणिले भागाकारातील फरक आणि ह्या क्रिया करून आपण जर उत्तर सोडवलं तर तात्काळ आपणाला हे उत्तर मिळू शकतं आता हे सूत्र जर तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही उदाहरणांचा ज्यावेळेस सराव कराल त्यावेळेस हे सूत्र आपोआप तुमच्या लक्षात राहणार आहे आणि मग अशा पद्धतीनं सूत्र लिहून क्रमाने तुम्हाला क्रिया करत बसावं लागणार नाही तर तुम्ही मनातल्या मनात क्रिया करून एका सेकंदामध्ये किंवा एक दोन सेकंदामध्ये तुम्ही उत्तर सोडवू शकता त्यासाठी खूप सराव महत्त्वाचा आहे मित्रांनो त्यासाठी मी पुढील पुढे काही सरावासाठी उदाहरणं देत आहे त्या सर्वांचा तुम्ही सराव करावा